सकाळी ठाण्याच्या दिशेने लोकल प्रवास करणारे प्रवासी किरण यादव हे त्यांची लॅपटॉप आणि काही महत्त्वाचे साहित्य असणारे बॅग लोकल मध्ये विसरले. रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे केवळ पाऊण तासात लोकल मध्ये गहाळ झालेली लॅपटॉपची बस प्रवाशाला मिळाली आहे. अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात किरण यादव राहतात. आज सकाळी नेहमीप्रमाणे किरण यांनी अंबरनाथ येथून 10:35 बदलापूर CSMT लोकल गाडीने प्रवास सुरू केला. मात्र ठाणे स्थानकात उतरल्यावर त्यांची बॅग गाडीतच राहिल्याने त्यांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत गाडी निघून गेली असल्याने त्यांना बॅग घेणे शक्य झाले नाही. यानंतर त्यांनी लागलीच 15-12 या रेल्वे पोलिसांच्या मदत क्रमांकावर संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यानंतर ठाणे रेल्वे पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक पंढरी कांदे आणि मुंबई पोलीस रेल्वे दलाचे निरीक्षक विजय तायडे यांनी रेल्वे पोलिसांना सूचना देत संबंधित लोकलची तपासणी करण्याचे आदेश दिले. यावेळी पोलिसांनी मस्जिद बंदर येथे लोकलमधून बॅग ताब्यात घेतली. त्यानंतर किरण यादव यांना मस्जिद बंदर येथील रेल्वे पोलीस स्थानकात बॅग स्वाधीन केली. बॅगमध्ये सुमारे 40,000 रुपये किमतीचा लॅपटॉप आणि इतर काही महत्त्वाचे साहित्य होते. केवळ पाऊण तासाच्या कालावधीत बॅग मिळाल्याने किरण यांनी पोलिसांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.